आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। आश्वासनानंतर मांगूर येथे प्रहारचे आंदोलन मागे। मांगूर तालुका निपाण येथे प्रहार संघटना शाखा मांगूरच्या वतीने 15व्या वित्त आयोगातील केंद्र व राज्य शासनाच्या अपंगाच्या 5% राखीव निधी खर्च व्हावा यासाठी 17 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता। याची दखल घेत ग्रामपंचायतीने हा निधी खर्च करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। 15व्या वित्त आयोगातून केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला एकूण उत्पन्नाच्या 5% निधी हा अपंगांसाठी खर्च करण्यासाठी राखीव ठेवला आहे। हा 5% अपंगांचा राखीव निधी अपंगांसाठी खर्च करावा, अन्यथा 17 ऑक्टोबर रोजी मांगूर ग्रामपंचायती समोर आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार ऑफिस, तालुका पंचायत ऑफिस, सदलगा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीला लेखी निवेदनाद्वारे प्रहारने दिला होता। या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने पीडीओ संतोष कमते यांनी हा निधी खर्च करणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आजचे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती प्रहार संघटनेचे बेळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवकुमार बोधले यांनी दिली। यावेळी प्रहार संघटनेचे बेळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवकुमार बोधले, निपाणी कार्याध्यक्ष रामदास कोकणे, मंगेश भोरे, साहिल नाईकवाडे, सागर उपासे, अक्षय कमते, गोटू कांबळे, विजय बड्डे, शिवम बोधले, अमोल बन्ने, सूरज जाधव, प्रदीप पाटील, सदलगा पोलीस ठाण्याचे ASI सुरेश ए हुगार, DD नाडगौंडर, SA जमकोळी यांच्यासह अपंग धारक उपस्थित होते। महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे। त्यांच्याकडून अपंगांसाठी सरकारकडून, केंद्र सरकारकडून 5%, राज्य सरकारकडून 5% येणारा निधी खर्च करावा यासाठी प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे आणि आंदोलन करत आहोत। आणि आंदोलन म्हणजे अपंग आहे व्यक्ती आहेत गावातली, त्यांना वर्षाकाठी म्हणजे सरकारचं उत्पन्न असते, म्हणजे पंचायतचं उत्पन्न आहे ते केंद्र सरकारचं, त्यातला 5% निधी आहे हा अपंगांनी खर्च करायचा आहे। गेले 5 वर्ष त्यातला एक थोडा पण निधी खर्च व्हायला नाही, 1 रुपया सुद्धा केंद्र सरकार, राज्य शासनाचा मात्र निधी खर्च झालेला आहे। राज्य सरकारचा नियम आहे की अपंगांनी 5% निधी खर्च करायचा आहे, फायनान्समधून येणारा तो सुद्धा 1% फक्त खर्च झाला, 4% अजून खर्च होणार आहे, तो पंचायतीने लवकरात लवकर निधी खर्च करावा त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। आणि आज आंदोलन कर तीव्रता कमी आहे आणि जर पंचायतीने येत्या 15 दिवसात नाही निधी खर्च केला तर डायरेक्ट आम्ही पीडो साहेबांच्या केबिनमध्ये आत शिरू आणि कब्जा घेऊ पीडो साहेबांच्या केबिनमध्ये, आणि तो लवकरात लवकर निधी त्यांनी खर्च करावा। आणि आज आम्ही नॉर्मली आंदोलन करत आहोत आणि इथून 15 दिवसात नाही खर्च केला की आपण पीडो साहेबांना हे करू, ज्यांचे 2 हात नाहीत, 2 पाय नाहीत, 2 डोळे नाहीत, अशा लोकांसाठी तुमचं जर डोळे उघडत नसतील ही वाईट परिस्थिती आहे आणि पीडीओनी याची दक्षता घ्यावी आणि ते लवकरात लवकर निधी खर्च करावा। आणि राज्य शासनाचा जो नियम आहे त्यांचा वैयक्तिक 50% अकाउंटवर निधी टाकायचा, तो वैयक्तिक 50% अकाउंटवर टाकावा आणि बाकीचे त्यांची उपकरणं असतील ते घेण्यासाठी त्यांनी खर्च करावा राज्य शासनाचा। केंद्र शासनाचा सुद्धा तोच आहे, फक्त तो वैयक्तिक टाकता येत नाही, तो काहीतरी वस्तू घ्यायची किंवा ह्याला उपकरण खरेदी करण्यासाठी करायचं आहे, तो आम्हाला 15 दिवसाच्या आत निधी खर्च केला पाहिजे। 5 वर्ष खर्च करा, 1.5 वर्ष झालं आम्ही तुम्हाला पाठ लावले तर 1 रुपया सुद्धा मी खर्च केला नाही, तालुका पंचायतीने सुद्धा लेटर दिले त्यांना तरी पण अजून त्यांचं काय प्रोसेसच नाही आहे, यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत। अपंग लोकांसाठी आंदोलन केलेलं आहे, एक कौतुकास्पद कार्य आहे, पण काही शासकीय टेक्निकल बाबी ज्या आहेत ते तपासून त्याच्यावर कारवाई करावी लागते। त्यांनी सांगितलं की ह्याच्यापूर्वी पंचायतीने काही खर्च केलेलं नाही आणि यापूर्वी ग्रामपंचायतीनं अपंग लोकांसाठी स्टिक असू देत किंवा इतर साहित्य वाटप केलेलं आहे, पिंटू पाटील आदिशुद्ध गावाला वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतर आता जे त्यांचं म्हणणं आहे की 50% निधी हा त्यांच्या डायरेक्ट खात्यावर जमा आणि 50% मटेरियलसाठी, तर क्रियायोजना 15 आयोगाची करतेवेळी आम्ही त्याबद्दल कोटेशन मागवलेलं होतं, पण सदर शासनानं सांगितलं की त्या संदर्भामध्ये तुम्ही एखाद्या अंगविकलांग एरियामध्ये शौचालय वगैरे बांधू शकता म्हणून, त्याबद्दल आम्ही शौचालयाची त्याची तरतूद केलेली आहे, पण समजा शौचालय न बांधता ह्या पद्धतीने त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीने जर आपल्याला करता येत असेल तर त्यालासुद्धा ग्रामपंचायतीला कुठल्या प्रकारचं त्याला तक्रार नसणार आहे, त्यामुळे येऊनना आम्ही आता पत्र लिहिलेलं आहे। माननीय येऊनी जर सांगितलं की ह्या पद्धतीनं जर ते खर्च करता येत असतील तर पंचायतीला यामध्ये कुठली अडचण येणार नाही, कारण त्यांचा निधी आहे किंवा त्यांना खर्च करायला पंचायतीला काय अडचण नाही, त्यामुळे येऊनी जर मार्गसूची त्या पद्धतीने दिली तर त्या पद्धतीने त्यांना खर्च करता येईल। ग्रामपंचायतीनं मूल सकाळी अवघे
ಮುಡಿಸೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೇನೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಮುಡಿಸೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೇನೆ.